शमनेवाडी पी के पी एस संघाला 27 लाखावर नफा. अध्यक्ष जयकुमार खोत यांची माहिती. शमनेवाडी तालुका चिक्कोडी येथील प्राथमिक कृषी पत्तीने सहकारी संघाची 78वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते जयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार तारीख 16 रोजी संस्थेच्या सभागृहात पार पडली. अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. युवा नेते जितेश खोत, डॉक्टर बी ए भोजकर, पार्श्वनाथ क्रेडिट सौहार्दचे अध्यक्ष राजकुमार खोत, पद्माकर खोत, अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेप्रसंगी संचालक अण्णासाहेब बेंडवाडे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संघाच्या एकंदरीत कार्याचा आढावा घेतला व नवीन योजना व आर्थिक व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती करून दिली. अध्यक्ष जयकुमार खोत यांचा सत्कार भेंडवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. अहवाल सालात विविध क्षेत्रातील मयत मान्यवर व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगी पार्श्वनाथ क्रेडिट संस्थेचे नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजकुमार खोत, त्याचबरोबर क्रीडा शिक्षक एच जी खनगौडर, शिक्षिका डी बी कोरी यांच्यासह 7वी 10वी व परीक्षेत उल्लेखनीय गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार संघाच्या वतीने करून बक्षीस व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. अध्यक्ष जयकुमार खोत अहवाल वाचन करताना म्हणाले, गेल्या 78 वर्षांपासून संघाने अनेक समस्यांना तोंड देत बरेच चढ उतार पाहिले आहेत. संघाच्या संचालकांच्या विशेष प्रयत्न व कर्मचारी वर्ग यांच्या अथक परिश्रमामुळे व सभासदांच्या दृढ विश्वासामुळे संघाची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. अहवाल सालात 1391 सभासद असून शेअर भांडवल 74,36,000 आहे तर गुंतवणूक 2,27,48,000 आहे तर ठेवी 6 कोटीच्या वर असून निधी 1,01,84,910 आहेत तर कर्ज वितरण 9,27,57,430 असून भाग भांडवल 14,24,11,708 आहे तर वार्षिक उलाढाल 67,41,83,000 आहे तर अहवाल सालात संघाला 27,89,000 निव्वळ नफा झाला आहे. 12% प्रमाणे लाभांश देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 1992 साली तेल बियाणे सहकारी संघ बंद पडला होता, पण तो संघ खासदार अण्णासाहेब जोले व मंत्री शशिकला जोले यांच्या विशेष प्रयत्नामुळे या संघाची पुन्हा नोंदणी करून सभासद शेतकरी व सर्वसामान्यांच्या सेवेसाठी प्रारंभ करण्यात आला आहे. तर याच माध्यमातून रेशन विभागासह अनेक विभाग प्रारंभ करून सेवा देण्यात येणार आहेत. याचा लाभ सभासद व गावकऱ्यांनी घ्यावा. वर्षदल्ली 56,40,505 ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ 18,27,75 ಶೇರ್ ಗುಂದಾವಣಿಯಾಗಿದ್ದು ರೂಪಾಯಿ 63,980 ಖರ್ಚು ಬಿದ್ದು 31/3/2022 ಒಟ್ಟು 74,03,600 ರೂಪಾಯಿ ಶೇರ್ ಬಾಂಡ್ಗಳು ಇರುತ್ತದೆ. ನಿಧಿಗಳು ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ನಿಧಿಗಳು ಸೇರಿ ರೂಪಾಯಿ 1,01,84,910 ರೂಪಾಯಿ 28 ಪೈಸೆ ದಿನಾಂಕ 31/3/2022 ಅಂತಕ್ಕೆ ಇರುತ್ತದೆ. ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ರೂಪಾಯಿ 10,74,544 ರೂಪಾಯಿ 30 ಪೈಸೆ ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ಠೇವುಗಳು ವರದಿ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಠೇವುಗಳು ಸೇರಿ ರೂಪಾಯಿ 6,03,77,720 ರೂಪಾಯಿ 86 ಪೈಸೆ ದಿನಾಂಕ 31/3/2022 ಅಂತ್ಯಕ್ಕೆ ಇರುತ್ತದೆ. ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ರೂಪಾಯಿ 1,26,71,804 ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ. ಸಭೆ ಸಂಚಾಲಕ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಖೋತ್, ಭಾವಸಾಬ್ ಖೋತ್, ಸುಭಾಷ್ ಪಾಟೀಲ್, ಭರ್ಮಾ ಬಾನುಸೆ, ರಮೇಶ್ ಕುಂಬಾರ್, ರಾಕೇಶ್ ತಾರ್ದಾಳೆ, ಸೌ ಶೋಭಾ ನಸ್ಲಾಪುರೆ, ಸೌ ಸುರೇಖಾ ಖೋತ್, ರಮೇಶ್ ಫಕೀರೆ, ಅಭಿಜಿತ್ ಕೋರುಚೆ, ಅಜಿತ್ ಕುಮಾರ್ ಕೇತಾಬ್ ಖೋತ್ ಯಾಂಚಾಸಹ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಭಾವಸಾಹೇಬ್ ಖೋತ್, ಶಮನೇವಾಡಿ ಸೌಹಾರ್ದಚೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಜಯಕುಮಾರ್ ಹೆರಿಗೆ, ಭರ್ಮಾ ಪೂಜಾರಿ, ಜೀವಂಧರ್ ನಸ್ಲಾಪುರೆ, ಶ್ರೀಕಾಂತ್ ನಸ್ಲಾಪುರೆ, ಮಹಾವೀರ್ ಪೂಜಾರಿ, ಕುಮಾರ್ ಬೆಡಗೆ, ಬಾಹುಬಲಿ ಸೋಮನ್ ಖೋತ್, ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ್ ತಾರ್ದಾಳೆ ಯಾಂಚಾಸಹ ಕರ್ಮಚಾರಿ ವರ್ಗ ಸಭಾಸದ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಎಸ್ ಜಿ ಖನ್ಗೌಡರ್ ಆನಿ ಸೂತ್ರ ಸಂಚಾಲನ್ ಆನಂದ್ ಮಾನೆ ಯಾನಿ ಆಭಾರ್ ಮಾನ್ಲಿ. ರವೀಂದ್ರನಾಥ್ ಠೇವ್ ಬ್ಯಾಂಕ್ 23,43,803,800
ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ 4,398.07 ಅಂತರ್ಜಾಲ 18,800.32 ಸಾಧಿಸುವಾಗ 60,044.70 ಪ್ರವಾಸ 13,410.00 ಓರಿಯಂಟ್ ವಿಮಾ 27,962.00 ಪ್ರಿಂಟಿಂಗ್ 71,295.00 ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ 21,386.00 ಕೆಬಿಟಲ್ 11,921.00